काट झालं का सर? तुम्ही हा पहिल्यापासून तर ह्या आंदोलनामध्ये तुम्ही संघटना म्हणून उतरलेला होता आणि खरं तर याचिका तुमच्या संघटनेच्या नावाची होती कोर्टामध्ये, बरोबर? आणि आता सगळेजण म्हणजे ह्या आंदोलनाला पाठिंबा देणारे दोन आमदार तर पाठी गेलेले आहेत, आता या आंदोलनाची खरं तर पुढची दिशा काय असणार आहे आणि हे आंदोलन कसं आता टिकणार आहे? पाठी गेलेले असं म्हणता येणार नाही, त्यांनी त्यांच्या परीने जे काही प्रयत्न करायचे होते त्यांचाही विषय एसटी राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी होता, त्यांनी जे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला त्यांना वाटलं की बाबा जी वेतनवाढ दिली होती 5,000 ती वेतनवाढ तुटपुंजी होती आणि आम्हाला विषय म्हणजे आमचा वेतनवाढ हा विषयच नव्हता, आमचा सगळ्यांचा विषय आज हा जो कामगारांचा लढा आहे त्या कामगारांच्या लढ्यात एकच विषय तो म्हणजे एसटी राज्य शासनात विलिनीकरण करणे। खरं तर ते दोन आमदार बाहेर गेलेले, ते दोन आमदार बाहेर गेलेत, खरं तर ते दोन्ही आमदार भाजपचे होते, त्यामुळे विरोधी पक्षांनी कुठेतरी तुमच्याकडे पाठ फिरवलेली आहे तुमच्या संपूर्ण आंदोलनाकडे असं वाटत नाही का? नाही असं मुळीच वाटत नाही, कारण त्यांनी विलिनीकरणासाठी पाहत होतो की ते आमदार येऊन इथे तुम्हाला सपोर्ट करायचे आंदोलनामध्ये, आता ते कोणतेच आमदार येत नाहीये? नाही येत नाहीत असं नाही, परंतु गेली 12 दिवस ते सतत इथं होते आणि त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, अजूनही त्यांनी असं आंदोलनाला पाठिंबा देणार नाही वगैरे वगैरे काही म्हणलेलं नाही, त्यांनी तूर्तास काही कारणास्तव ते आंदोलन स्थगित केलेलं आहे। गुजर साहेब, तुम्ही सुरुवातीपासून परिवहन मंत्र्यासोबत चर्चेच्या फेरी झाडल्या, त्याच्यामधून काय निघालं सविस्तर सांगा थोडं। परिवहन मंत्री साहेबांनी चर्चा जी झाली त्या चर्चेत म्हणजे किती वेळा आणि कोणाकोणासोबत चर्चा झाली कृपया सांगा। परिवहन मंत्र्याबरोबर चर्चा झाली, अटर्नी जनरल बरोबर चर्चा करून विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली, चर्चेसाठी आमचे वकील साहेब बरोबर होते, त्यांनी सांगितलं की या बाब विलिनीकरणाबाबत निश्चित यानंतर परत बैठक घेण्यात येईल। सरकारी वकील आहेत, त्यांनी असं सांगितलंय की जे संपकऱ्यांचे वकील आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकऱ्यांचे वकील आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ते फक्त हायकोर्टात बोलण्याची भाषा बोलतात, त्यांनी कोणतंही एखादही फिजिकल पुरावा कोर्टाच्या समोर सादर केलेला नाहीये, ते फक्त तोंडातून बोलतात, कोणतेच पुरावे ठेवलेले नाहीत, यामध्ये किती तथ्य आहे खरं तर? नाही, मी माझे ते आम्ही लावलेले आमचे न्यायालयाचे वकील आहेत आणि त्यांच्याविरुद्ध मी म्हणजे ते जे सांगतील पुरावे मागतील ते पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, मीच काय ज्यांनी कोणी समजा पक्षकारांनी जे वकील लावलेला असतो तो त्याविरुद्ध बोलू शकत नाही। पण सरकारी वकील असं माध्यमांशी बोलतात की गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये कोणतेच फिजिकल पुरावे ठेवलेले नाहीत, खरं तर बोलून काही आर्ग्युमेंट्सनी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट्सनी काही होत नाही, पुरावा सादर करावा लागतो, तो पुरावा कोणताच सादर कोर्टासमोर केलेला नाही असं? आम्हाला जे जे पुरावे मागितले ते पुरावे आम्ही दिलेले आहेत। आणि गुजर साहेब, एक खरं तर एक संभ्रमावस्था आहे संपूर्ण एसटी कामगारांमध्ये, गेले 7-8 दिवसांपासून संभ्रमावस्था होती की जे संपामध्ये सहभागी झालेले निलंबित कर्मचारी होते त्यांच्याकडनं 500 रुपये आणि संपामध्ये सहभागी असलेल्या लोकांकडनं 300 रुपये गोळा करण्याचं काम होतं, त्याबद्दल नेमकं काय, त्याबद्दल काय? नाही आम्ही त्यांना नाही, मी काय याच्याबद्दल नाही बोलू शकत, हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं चुकीचं आहे जे ही माहिती चुकीची आहे तुमची सगळी, जे काय अफवा आहे हेच अफवा आहेत सगळ्या। हे कोण अफवा पसरवत आहे आपल्याला असं वाटतं? माहित नाही, सांगता येत नाही। तुमचे विरोधक पसरवतात की? माझे विरोधक कोण नाही, आज 1,00,000 कर्मचारी माझ्या बरोबर आहे, विरोधक कुणी नाही माझे, 1,00,000 कर्मचाऱ्यांचा हा लढा आहे। गुजर साहेब, तुम्ही विलिनीकरणाचा मुद्दा नेहमी मांडताय, पण विलिनीकरण गेल्या 6 वर्षापासून मी विलिनीकरणासाठी लढतोय, 4 वेळेस नागपूर विधान भवनावर मोर्चे काढले, 3 वेळेस आझाद मैदानावर उपोषण केले, एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित उपोषण इथं आझाद मैदानावर केलेलं आहे, तोपर्यंत आम्हाला न्याय आजपर्यंत मिळाला नव्हता, म्हणून आम्ही आत्ता उपोषणाची नोटीस दिलेली होती। विलिनीकरणाचा मुद्दा मांडतोय, पण तो शासनाने सबसे फेटाळून लावलाय, 20 डिसेंबरची तारीख मिळाली आहे त्या समितीची, या संदर्भात काही तोडगा निघत नाही? फेटाळून लावला असं म्हणता येणार नाहीये, शासनाला आणि यांना सांगितलेलं आहे की 13 तारखेपर्यंत शासनाचा अहवाल येणार आहे आणि 13 ते 20 पर्यंत हे होऊन 20 तारखेला न्यायालय निकाल देणार आहे। थँक्यू।